श्री सिद्धिविनायक बहुउद्देशीय सामाजिक संस्था 2007 मध्ये स्थापना झाली आहे. या संस्थेला 18 वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने महाप्रसाद वाटप करण्यात आले आहेत. यावेळी सल्लागार सदैव साथ कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर, पांडुरंग भंडारी, श्रीनिवास बोगा, विक्रम कलबुर्गी, रत्नाकर मादम, दत्ताभाऊ रेड्डी, बलरामभाऊ कोळी, व्यंकटेश चन्मल, प्रकाश गुणाल, संस्थापक मधुकर भाऊ चिल्लाळ, अध्यक्ष श्रीनिवास भाऊ डक्का, कार्याध्यक्ष कुमार भाऊ येलगेट्टी, नरेश भाऊ बुरा, नागेश कनकी, स्वप्नील दंतकाळे, यशवंत ताट, श्रीकांत रेणुगुंटा, निखिल भंडारी, नागेश पोल, बालाजी दिड्डी, अरविंद चिलमपुरी, श्रीकांत कोका, विनायक कोका, राहुल बुगले. 2007 ला मी मधुकर बाकीचे आमचे छोटे मोठे कार्यकर्ते स्थापना केलेलो. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी आम्ही महाप्रसादाचा वाटप विविध कार्यक्रम घेतो आणि चांगला भाविकांचा प्रतिसाद सुद्धा भेटतो आम्हाला. तर नवसाचा गणपती आहे. जे कोणी पण आमच्या मंडळात नवस मागितले त्यांचा नवस पूर्ण झालेला आहे. आमचं एक प्रत्येक वर्षी प्रत्येक कार्यकर्ता एक गणपती देऊ इच्छितो असा आमचा एक कार्यक्रम प्रत्येक वर्षी आम्ही राबत असतो आणि यावेळेस खूप चांगलाच आम्हाला रिस्पॉन्स भेटलेला आहे. आमचे विभागामध्ये खूप लोकांनी काल बघितलं, जसं एक आमचा डान्स प्रोग्रामचा कार्यक्रम होता त्यात एवढ्या लोकांनी सहभागी घेतला आणि एवढा मोठा उत्सव साजरा केला आमच्या मंडळासमोर खूप छान वाटला. आणि असंच दरवर्षी प्रत्येक नवीन नवीन कार्यकर्ते आमच्या मंडळात यावे असं मला वाटतंय. आणि मी इथं संपवतो. श्री सिद्धिविनायक बहुउद्देशीय सामाजिक संस्था, माझं नाव मधुकर चिल्लाळ. 2007 ला स्थापन झालेलं आपलं गणपती मंडळ. दरवर्षीप्रमाणे आम्ही डान्स स्पर्धा, पहिला लेझी मोठं 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे. यावर्षी डान्स स्पर्धा आयोजित केलेलं होतं. तर महाप्रसाद दरवर्षीप्रमाणे साजरा करतो आम्ही. बस एवढं.